भगवान महाविष्णूंच्या हातातील अनेक आयुधांमध्ये शंखाला स्थान मिळालं आहे, त्यामुळेच त्याचं महत्वही वाढलं आहे आणि साहजिकच त्याचा पूजेतला मानही वाढला. शंख रणवाद्य म्हणून गौरवलं गेलं. मंगल कार्यातही शंखध्वनी केल्याशिवाय कार्य पूर्ण होत नाही. एवढं शंखाला महत्व मिळालं ते का आणि कशामुळे, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. सगळ्यात आधी बघूया की भगवान श्रीहरी विष्णूंनी हाती शंख घेतला त्याची नेमकी कथा काय आहे. समुद्र मंथनातून पांचजन्य नावाच्या शुभ्र शंखाची उत्पत्ती झाली असं म्हणतात. विष्णू पुराणानुसार माता लक्ष्मी समुद्र राजाची कन्या असून शंख तिचा भाऊ आहे. असंही मानलं जातं की जिथे शंख आहे तिथे लक्ष्मीचं निवासस्थान आहे. म्हणूनच भगवान विष्णूंनी आपल्या हातात शंख धारण केलेला आहे. आता बघूया की धर्मशास्त्रात शंखाचं महत्व काय. हिंदू धर्मशास्त्राच्या अभ्यासक सुधा धामणकर शंखाचं महत्व आणि त्याची महती सांगताना सांगतात की हिंदूंच्या देवळात देवमूर्तींच्या डाव्या हाताला शंख ठेवतात. देवतांचं पूजन करण्याआधी शंखाची पूजा करतात. हिंदू धर्माचे एक प्रतीक म्हणजेच देवाजवळचा शंख आहे. सर्व मंगल कार्यात शंखनाद करणं पवित्र मानलं जातं. युद्धारंभी रणवाद्य म्हणूनही मोठ्या मोठ्या शंखांचा आवाज काढतात. भगवद्गीतेत त्याचा उल्लेख आलेला आहे. लहान मुलाची प्रकृती सुधारण्यासाठी किंवा त्याचे आयुष्य वाढण्यासाठी सुद्धा पूर्वी लहान मुलांच्या दंडावर हा शंख मंत्र संस्कार करून बांधत असत. शंख भस्म सुद्धा आयुर्वेदामध्ये मोलाचं औषध ठरत. श खणित अशी शंख शब्दाची फोड कोशकार करतात. जो कल्याण निर्माण करतो, दारिद्र घालवतो तो शंख. मंदिरांमधून देवतांना जाग करण्याचा उपचार म्हणून मंद शंखनाद पूर्वी करत. आजही शंखामध्ये पाणी किंवा दूध घेऊन ते देवांवर शिंपडतात आणि देवतांना स्नान घालतात. इतकंच काय तर देवीला सुद्धा शंख आवडतो, म्हणून तर तिनेही आपल्या अन्य आयुधांबरोबर शंख धारण केलेला आहे. देवीने अनेक युद्धांमध्ये दैत्यासुरांचा वध करताना शंख फुंकून युद्धाची सुरुवात केली आणि म्हणून तिला शंखिनी म्हणतात. शंखाचे पौराणिक आणि ऐतिहासिक महत्व सुद्धा आहे. महाभारतात युद्धाच्या वेळी भगवान श्रीकृष्णांजवळ पांचजन्य शंख होता, तर अर्जुनाजवळ देवदत्त आणि भीमाजवळ पौंड्रक नावाचा मोठा शंख होता. युधिष्ठिराजवळ अनंत विजय, नकुलाकडे सुघोष, सहदेवाकडे मणिपुष्पक हे शंख होते. यापैकी एका शंखाचा आवाज करून युद्धाची सुरुवात केली जायची. भारताच्या पुरातन इतिहास काळात शंख एक राष्ट्रीय नादवाद्य होते. मांगल्याचं ते प्रतीक होतं. तुम्हाला हे माहितीये का की आपल्याकडील रत्नशास्त्रात फिकट गुलाबी रंगी गोलसर स्वच्छ चकचकीत सुंदर शंख हा रत्न मानतात. उजवा शंख आणि डावा शंख असेही शंखात प्रकार असतात. उजवा शंख दुर्मिळ आणि पुण्यप्रद समजतात. शंख असतो तिथे विष्णू आणि देवी लक्ष्मीचं वास्तव्य असतं अशी हिंदूंची धारणा आहे. म्हणूनच विष्णू पूजेत शंखाला महत्व असतं. मग तुमच्या देवपूजेत शंख आहे की नाही, कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.